न्यूती भव्यचा समुद्र किनारा, वेंगुर्ल्याचं सुप्रसिद्ध गणपती मंदिर. या बाऊंच तर काय वेगळाच विषय. रिसॉर्ट पेक्षा तुम्ही याला होमस्टे म्हटलं तरी सुद्धा चालेल. विश्वसनीय आणि आपलेपणाची जाणीव करून देणार ग्रीनफील्ड रिसॉर्ट. सो लेट्स बिगिन. हाय एव्हरीवन, आज मी आलेले आहे कोकणात. इथे आम्ही दोन वेगवेगळ्या रिसॉर्ट्समध्ये राहिलो आणि त्यातलाच माझा बेस्ट एक्सपिरियन्स मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर सगळी माहिती नीट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. शिरोड्याजवळ फिरण्यासारखं बरंच काही आहे. न्यूती भव्यचा समुद्र किनारा, वेंगुर्ल्याचं सुप्रसिद्ध गणपती मंदिर, वेंगुर्ले बंदर, लाईट हाऊस, ना मोचेमाड बीच, पॅराडाईज बीच, शिरोडा बीच, रेडीचा गणपती आणि सावंतवाडीसारखं सुंदर गाव. जिल्हा सिंधुदुर्ग सावंतवाडीजवळ आरवली नावाचं गाव आहे. थोडंसं ऑफबीट प्लेस आहे जिथे आम्ही आज आलेलो आहोत. तिचं नाव आहे ग्रीनफील्ड. नावाप्रमाणे सगळीकडे हिरवळ आहे. विश्वसनीय आणि आपलेपणाची जाणीव करून देणारं ग्रीनफील्ड रिसॉर्ट. पीन्स अँड काम अंडर द पाम तुम्ही म्हणू शकता या हॉटेलला. हॉटेलच्या अम्युनिटीजमध्ये फ्री पार्किंग आहे, 24 आवर्स हॉट वॉटर आहे, रनिंग रेस्टॉरंट आहे, फ्री वायफाय आहे जे की सगळं एरिया कवर करतो. ब्रॅथला रूममध्ये वायफाय फास्ट चालणार आहे. बीच फ्रंट रिसॉर्ट आणि पेट फ्रेंडली आहे. रूम्सबद्दल सांगायचं म्हटलं तर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या रूम्स आहेत. नॉन एसी रूम आहे 1600 ते 1800 पर्यंत. आम्ही एसी फॅमिली रूम घेतली होती जी की 2000 पडली आणि जे एक्झिस्टिंग बेडवरती आम्ही 4 अडल्ट्स आणि 1 बेबी आरामात झोपलो. सर्व रूम्स आणि वॉशरूम्स स्वच्छ आणि नीटनेटके आहेत. प्रत्येक रूमला बाहेर सीट आउट एरिया दिलेला आहे जिथे तुम्ही ब्रेकफास्ट करू शकता, चहा पिऊ शकता किंवा इव्हनिंगला स्नॅक्ससुद्धा खाऊ शकता. फक्त तुम्हाला डिनर किंवा लंचसाठी रेस्टॉरंटमध्ये जावं लागेल. जेवण खूपच चविष्ट आणि रुचकर आहे. जेवणात तुम्हाला 2 ऑप्शन्स मिळणार आहेत, व्हेज आणि नॉन व्हेज. मी दोन्ही ट्राय केलं आणि मला पर्सनली व्हेज थाळी जास्त आवडली. बट फ्रॉम दॅट ब्रेकफास्ट आणि स्टार्टर्ससुद्धा अवेलेबल आहेत. रनिंग रेस्टॉरंट जरी असलं तरी तुम्हाला जेवणाची ऑर्डर 1 ते 2 तास आधी द्यावी लागेल. ठिकाणी यांनी बाहेरच हातपाय धुण्यासाठी नळ बसवलेले आहेत. बऱ्याच रिसॉर्ट्समध्ये 1 किंवा 2 नळ असतात, तर इथे अनेक ठिकाणी नळ बसवलेले आहेत. हातपाय धुवू शकता तुम्ही तिथे आणि त्याशिवाय शॉवरचा सुद्धा ऑप्शन्स आहेत. बऱ्याचदा आपण बीचवर जाऊन येतो आणि सगळ्यांनाच एकदम आंघोळीला जायचं असतं, तर कुणाला ना कुणाला वाट बघत बसावं लागतं. तर पहिल्यांदाच मी असं बघते ह्या रिसॉर्टमध्ये कॉमन वॉशरूम्स खूप जास्त आहेत. येस, आणि खूप जास्तच नाही तर ते स्वच्छसुद्धा आहेत. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कॉमन वॉशरूमसुद्धा यूज करू शकता. एक गोष्ट मला या रिसॉर्टची खूप आवडली, ती म्हणजे डोरमॅट्स. म्हणजे हसायसारखी गोष्ट नाही आहे, अगदी शुल्लक गोष्ट आहे पण ती खूप महत्त्वाची आहे. जनरली काय होतं, आपण बीच साईड रिसॉर्टमध्ये जेव्हा राहतो त्याला लागून सतत रेती आतमध्ये येत असते आणि सतत ती कचकच कचकच नको नको होते. यांनी चक्क 4 डोरमॅट्स दिल्यात, रूममध्ये अजिबात रेती येत नाही आहे. आणि इथे एवढ्या बारीक सारीक गोष्टींचा नीट विचार केलेला आहे. याचं कारण म्हणजे डोंगरे कुटुंबीय स्वतः इथे राहतात आणि अगदी छान तुमचा आदरात येतं करतात. येस, माननीय श्री जगन्नाथ डोंगरे आणि त्यांचे कुटुंबीय हे या रिसॉर्टचे ओनर आहेत आणि तेच इथील सर्व व्यवस्था बघतात. रिसॉर्टपेक्षा तुम्ही याला होमस्टे म्हटलं तरीसुद्धा चालेल. आणि अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही राहता ना त्याचे अनेक फायदे असतात. त्यातला सर्वात पहिला फायदा मला असं वाटतं की तुम्ही तिथल्या स्थानिक लोकांना अर्निंग देत आहात, जे खूप महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे तुम्हाला होम कुक ऑथेंटिक टेस्टचं फूड मिळणार आहे जे खाऊन तुम्ही अजिबात आजारी पडणार नाही. आणि तिथे राहणारे लोक त्या जागेचे वैशिष्ट्य आणि इंटरेस्टिंग स्पॉट्स तुम्हाला सांगतात. विश्वसनीय आणि आपलेपणाची जाणीव करून देणारं ग्रीनफील्ड रिसॉर्ट एकदम स्वस्त आणि मस्त माफक दरात रूम्स आणि जेवण प्रोव्हाइड केलेलं आहे. तर अशा या रिसॉर्टला एकदा तरी नक्की भेट द्या. शिरोडा बीचवर वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स सुद्धा अवेलेबल आहेत. पॅरासेलिंग आम्हाला करायचं होतं पण वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे हा शेवटचा राऊंड चाललेला होता. नशिबाने जेटस्की आणि सोफा राईड करायला मिळाली. ते आधी बऱ्याचदा मी पॅरासेलिंग केलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचं एवढं वाईट नाही वाटलं. बट परत एकदा करायचं होतं. ठीक आहे, जाऊ दे. शिरोड्याजवळ फिरण्यासारखं बरंच काही आहे. न्यूती भव्यचा समुद्र किनारा, वेंगुर्ल्याचं सुप्रसिद्ध गणपती मंदिर, वेंगुर्ले बंदर, लाईट हाऊस, ना मोचेमाड बीच, पॅराडाईज बीच, शिरोडा बीच, रेडीचा गणपती आणि सावंतवाडीसारखं सुंदर गाव. पुढे येते टेंबी स्वामी महाराज म्हणजेच वासुदेवानंद सरस्वती यांचे जन्मस्थान आहे. खूप छान मंदिर आहे, तुम्ही तिथेही भेट देऊ शकता. गोवा इथून जवळ असल्यामुळे गोव्याला जाणारे बरेचसे पर्यटक इथे थांबतात.
मी माझ्या भावाला हात करत होते, माहित नाही कोणी काका मला हात करतात. या भाऊंचा तर काय वेगळाच विषय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक द्या आणि अशाच ट्रॅव्हल ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.